स्वप्नांच्या पलीकडे. आणि काय लागलं बोलस? काय नाही बहिणी. काय लपवलंयस? काय चोरलंयस तू? बघू खरं बघू नाही बघू काय बहिणी प्लीज. काही नाही तर मग दाखव ना. बघू ना काय. शंख, आता हे काय नवीन नाटक आहे तुझं? म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा तूच घेतला होता असा शंख. नाही वहिनी, हा तुटलेला शंख मी काढून टाकणार होते. कशाला? नसते उद्योग करायची काही गरज आहे का तुला? वैद्यहीने ते तिथे काही कारणासाठी ठेवले होते. तुला लुडबुड करायची काही गरज नाहीये. मध्ये ठेवून दे त्या जागेवर. वहिनी, त्या दिवशी स्वामी आले होते घरी, त्यांनीच हे शंख दिलेत वहिनींना. एका दिव्यातून बाहेर आलीस, आता दुसऱ्या दिव्यासाठी तयार राह. आता येत्या 10 दिवसात या 10 शंखातला एक शंख जरी टिकला तर संकट टळलं. पण यातले सगळे तुटले तर मात्र कठीण आहे. ते जे काय बोलले ते मी सगळं ऐकलं होतं. मला खूप भीती वाटली. आणि बहिणी, आपल्या घरात जे चाललंय ते बघून आणखी भीती वाटली. मला आधी विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर. पण रोज रोज एक शंख तुटत होता. मला माहिती आहे वहिनींनी हे कोणालाच सांगितलं नव्हतं. त्या एकट्याच सगळं सहन करत होत्या. हा तुटलेला शंख बघून त्यांनी खचू नये म्हणून मी हा शंख बदलत होते. स्वामी असं म्हणाले? वैद्यहीने काय लपवून ठेवलं आमच्यापासून? वहिनी तुम्ही प्लीज त्यांच्यावर रागू नका. तुम्हाला शिकवू नकोस काय करायचं ते. आणि हे जे काही करतेस ना तू, त्यांनी येणारं संकट टळणार नाहीये. जे व्हायचंय तेच होणार आहे. तर वैद्यहीने का लपवून ठेवलं हे आमच्यापासून? काय झालं? इकडे शालू. काय केलं मी मम्मा? मम्मा काय केलं मी आता? मी आता काहीतरी केलं ना? काय केलं? सगळे का आले तिकडे? पप्पाला काय झालं? मी काहीतरी केलं का? शालू तू काय नाही केलंस. पप्पाला लागले तू काय नाही केलंस. मम्मा प्लीज खोटं बोलू नको. मीच केलं असणार काहीतरी. सगळे का आले तिकडे? मग शालू सांग ना मम्मा काय. ऐक माझं, तुझ्यामुळे नाही आले. पप्पाला लागलं म्हणून आलो आम्ही. तू झोप, मी थांबते याच्याजवळ. तुम्ही पण जाऊन झोपा.
नकोय मला. असं नको करू शालू, थोडस का मी भरवते तुला. नाही नको. मग तू स्वतः खा. मम्मा मी खाईन ना नंतर. आत्ता खा माझ्या समोर. मम्मा काय झालं? राहून राहून डोक्यात एकच विचार येतोय मम्मा. काय मम्मा? एकदा तरी, एका सेकंदासाठी तरी अनिकेतने माझ्यावर खरं प्रेम केलं असेल का? शालू खरं सांगते मम्मा, एका क्षणासाठी जरी त्याने माझ्यावर प्रेम केलं असेल ना, मला त्याच्याबद्दल काहीही तक्रार नाहीये. केलं असेल? नाही ना. खरं तर आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नाहीये मम्मा. पण का मम्मा हे सगळं माझ्या बाबतीतच का घडावं ग? मी तर स्वतःला विसरून प्रेम केलं होतं त्याच्यावर. बास झालं शालू, विसर आता ते सगळं. किती दिवस अनिकेत अनिकेत करत बसणार आहेस? अगं त्याची लायकी नव्हती की तू इतकं महत्व द्यावंस त्याला. त्याने तुझ्या बरोबर जे काही केलं त्याच्यानंतर सुद्धा त्याच्याच नावाचा जप चालू होत तुझा. शालू ज्या माणसाचे विचार इतके घाणेरडे होते तो माणूस चांगला असावा अशी अपेक्षा कशी करू शकतो आपण? विसर त्याला आणि त्याला दाखवून दे की तू किती चांगली आहेस आणि तो किती वाईट आहे. त्याची आठवण यावी इतकी पण लायकी नाही आहे ग त्याची. शालू तू स्वतःकडे बघ, नवीन आयुष्य जगायला सुरुवात कर, तुझ्या मित्रमैत्रिणींना भेट आणि हीच त्याची खरी शिक्षा असेल. त्याला दाखवून दे की तू जगू शकतेस त्याच्याशिवाय, त्याच्या नावाशिवाय, त्याच्या आठवणींशिवाय. खरंच शालू आयुष्य खूप सुंदर आहे ग, अशी स्वतःला कोंडून घेऊ नकोस, घुसमटत राहू नकोस. मम्मा मी काय करू? तो सारखा येऊन मला चढतो, मला चिडवतो, मला हिणवत असतो. मला काय म्हणतो माहिती? हा माझा मुलगा आहे, माझ्यासारखाच पाटकरांवर उठणार. काय काल पळाला होता मम्मा, मी खूप मारलं त्याला पण तू गेलाच नाही. तू आलीस त्याच्यानंतर गेला तो, तू बघितलंस का त्याला? नाही. आणि तू पण बघितला नाहीयेस त्याला, कारण तो मेलाय शालू. मेलेली माणसं दिसत नसतात. तुला हे सगळं खोटं वाटतंय ना मम्मा? एक दिवस कळेल तुला, तो येईल आणि मला घेऊन जायला मरडत नको बसून. नाही ग शालू असं नाहीये. मम्मा प्लीज मला सोडून कुठे जाऊ नकोस ना ग तू. मला खूप भीती वाटते मम्मा. तू तू ना मला कुठेतरी लपवून ठेव, अशा ठिकाणी लपव जिकडे अनिकेत मला शोधू शकणार नाही. तू मला कुठेतरी. काय चाललंय शालू बस कर आता. कुठे लपवू मी तुला? कोणापासून लपायचंय तुला? जो माणूस जिवंतच नाहीये त्याच्यासाठी तू काही केलं नाहीयेस ना, मग तुला घाबरायची गरज नाहीये, लपायची पण गरज नाहीये. कळलं? ओरडू नकोस ना मामा. सॉरी मम्मा, मला खरंच खूप भीती वाटते. मम्मा प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस प्लीज. मी नाही जाणार तुला सोडून, कुठेच नाही जाणार सोडून तुला. वैद्य कुठे ग? शालूच्या खोलीत गेलीय नाश्ता घेऊन. कशी आहे शालू आता? शांत झालीय का? वैद्यही जवळ असताना ती शांतच होते. पण त्यासाठी वैद्यही स्वतः जवळ असायला हवी ना. खरच वैद्यही शालू जवळ असेल ना तर ती तिला व्यवस्थित हँडल करू शकते. काल जे काही झालं ना सगळं नवीनच आहे. आतापर्यंत शालू नुसती रडायची, आता अनिकेत असल्याचं तिला भास वाटायला लागलाय. मला तर शालूची खूप काळजी वाटायला लागली. हे जर असंच चालू राहिलं तर ते वेडी होईल. योगीने जरा गप्प राहशील का तू? नवरेश तिला गप्प करून आपले प्रश्न सुटणार नाहीये, लक्षात येते का तुझ्या? अरे निदान आपल्यामध्ये आपण तरी सत्याला सामोरं जायला नको का? ती बरोबर बोलतीये. शालूची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नेमकं अशा वेळेला जर वैद्यूला तिच्यापासून लांब ठेवलं तर अजूनही काहीतरी विपरीत होऊ शकतं. भाऊ पण आपण काय करू शकतो मला सांगा तुम्ही. काय करू शकतो आपण? त्या थोरात नाही तर निश्चय करा वैद्यूला हात टाकायचा. खरंय दादा तुझं, त्याच्यामुळे आपल्याबद्दल रागच जास्त होता. मला असं वाटलं की तो काम करण्यासाठी नाही आलाय, आपल्यावर सूड उगवायला आलाय. एक्झॅक्टली मलाही तसंच वाटतंय. पण मला एक कळत नाही आपण काय घोडं मारलंय त्याचं. हेच तर मलाही कळत नाहीये ना.
कोणीही दुसरा माणूस उठपणे आपल्या विरुद्ध बंड करतो? काय चाललंय? कशाचा अंदाज येत नाहीये? जे काय चाललंय ना ते समजण्या पलीकडे. वैदेहीने खर तर आपल्या सगळ्यांपासून एक गोष्ट लपवून ठेवली. मध्ये एकदा गुरुजी येऊन गेले, परत त्यांनी असं सांगितलं की ह्यापुढे खूप कठीण परिस्थिती निर्माण होणार. हे सांगायला गुरुजी कशा हवेत? दिसतच आहे ना ते. अरे पण इन्स्पेक्टर अर्जुन नाही आहेत म्हणून आपण काही ऍक्शन घ्यायची नाही का? गप्प बसून राहायचं का? आपण प्रयत्न नको करायला? अरे वैदू अडचणीत येणार आहे, लक्षात येते का तुमच्या? तो इन्स्पेक्टर थोडा काही चार्ज लावेल, काही बोलेल तिच्या विरुद्ध, म्हणून आपण ऐकून घ्यायचं का? आपण विरोध करू शकतोय त्याला. मला एवढं कळतं श्रेया, आपल्या वैदूला त्याच्यात सोडवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायला लागले ते चालतील, पण आपण करूया. लवा तोच विचार मी केला आणि म्हणून मी आज एका वकिलांना भेटणार आहे. बरंच नाव आहे त्यांचं, बघूया त्यांना भेटून काय होत आहे का. वहिनी औषध, तू नाश्ता केलास? हो घ्या. बरं तू औषधं दे, मला नाश्ता करायचा. नाही नको, तुम्हीच द्या ना प्लीज. का? एरवी औषधांच्या वेळा तुला माहीत असतात ना, खाण्यापिण्याच्या वेळा पाळतेस, तिच्यासाठी चांगलं चुंगलं खायला करतेस, मग आज का नाही? तू औषधं दे, मला नाश्ता करायचा. शालू औषधं घेतेस ना? बाहेर जा. बहिणी नाश्ता करायला गेल्यात, त्या लगेच येतील. प्लीज औषध. माझ्या खोलीतून बाहेर जा. जा म्हटलं ना, जा. बाबा हा, मी वकिलांना भेटून येतो. अरे चल ना, आम्ही पण येतो. श्रेयस कुठे चाललास तू? एका वकिलांची अपॉइंटमेंट घेतलीय, त्यांना भेटायला चाललोय. काय गरज आहे त्याची? तुला माहितीये ना आता या सगळ्याचा काही उपयोग नाहीये. हे तू बोलतेस वैदू, तू कधीपासून इतकी निराशावादी झालीस? तू जे सांगतेस ना तेच तुला परत सांगतोय. जो गुन्हा तू केला नाहीयेस, शिक्षा तुला होऊ शकत नाही आणि मी ते तुला होऊ देणार नाही. काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, काहीतरी मार्ग नक्की निघेल. मी सुद्धा तुमच्याच बरोबर येते. शालूसाठी मी एका सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घेतली. सायकॅट्रिस्ट? हो बाबा, खरंच गरज आहे त्याची. नाही म्हणजे मी फक्त डॉक्टरांना सांगणार आहे शालूला काय होत आहे ते. बघूया त्यावर ते काय म्हणताय. तू येणार आहेस माझ्याबरोबर? आता वैदेहीला कशाला नेतेस बरोबर योगिनी? तूच तर म्हणालीस ना वैदेहीला कुठे घराबाहेर पाठवू नको म्हणून. पण मला असं वाटलं तिला यायचं असेल म्हणून विचारलं. नाही नको योगिनी, तिला नको न्यायला कुठे. एमके इन्स्पेक्टर अर्जुनची बदली झाली आहे, तिला सुरक्षा देणार होते. नाही योगिनी, राहू दे, मी शालू जवळ थांबते. तिला अनिकेचे भास व्हायला लागलेत. तिला असं वाटते की तो इकडनं घेऊन जाणार आहे तिला. मला म्हणाली की मम्मा मला कुठेतरी लपवून ठेव, नाहीतर घेऊन जाईल मला तो. म्हणून थांबते तिच्याजवळ. तुम्ही निघा, जा तू. शालूने औषधं घेतली का ग? काय झालं? हो ती ठीक आहे. बरं तू आराम कर, मी जरा किचन आवरून मग तिच्याकडे जाते. हा वहिनी, मी किचन आवरते, तुम्ही जाऊन आराम करा. ठीक आहे. अगं माझ्या रूम मध्ये पण खूप पसारा पडलाय, तो आवरते आणि तुम्ही प्लीज आराम करा ना. बरं आराम पण करेल. तू पण शालूकडे लक्ष ठेव जरा.
ती अवंती सुद्धा रडीस निघाली. काही उपयोग नाही तिचा. चांगली वैदेहीला पण मारू शकली असती तर नाही. मला आता काही नको म्हणे. काही नको तर जा. पण कितीही प्रयत्न केला तरी वैदेही पकडीत येत नाहीये. चांगली अडकली होती तर त्या अर्जुनमुळे तिला जामीन मिळाला. किती प्रयत्न केला तरी मेले पाटकर सुटतात कसं तेच कळत नाही मला. वाटलं होतं अनिकेत आणि आसावरी त्यांना बरबाद करूनच बाहेर पडते. तसं काहीच झालं नाही. अवंती आली आणि सगळंच बदललं. ती तरी कशी जखमी नागणीसारखी आली होती. तिच्या करवीच त्याला मारून टाकला. तसंही तो माझ्यावर अरडावी करायला लागलाच होता म्हणून त्याला बाजूला करण्याची गरज होतीच. पण ही आसावरी पार बदलली. मस्त राहते त्यांच्या घरात. जरा सुद्धा काही वाटत नाही तिला. त्यांच्यामुळे तिच्या सख्या भावाचा खून झाला तरी काही काही लोकांना नात्यांची चाडच नसते म्हणा. अशी कशी विसरले मी. आई अडचणीत असताना मुलगीच मदत करणार ना. हॅलो. हॅलो. कोण आहे? सालू. कशी आहेस तू? अन्विता. हो, तुझी मम्मा बोलते. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, कळलं? प्लीज प्लीज फोन ठेवू नकोस. प्लीज फोन ठेवू नकोस. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि आता जर मी तुझ्याशी बोलले नाही ना तर खूप उशीर होईल बाळा. काय? मला तुला आधीच सगळं सांगायचं होतं पण मला कुणी काही सांगूच दिलं नाही. केवढा अनर्थ पाहिलास ग तू बाळा. हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाही. तुझ्या वैदेही मामासाठी सुद्धा नाही बोलायचं तुला. मामासाठी काय झालं? परत काय केलंस तू मामाला? मी काहीही केलं नाहीये. मी खरंच काही केलं नाहीये. उलट मी तुला हे सांगायला फोन केला की वैदेही मामाने अनिकेतला मारलं नाही, अनिकेतचा खून केला नाही. तो अनिकेत तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्या घरात आला होता. कोण अनिकेत? मी कुठल्याही अनिकेतला वगैरे ओळखत नाही. अनिकेतला विसरण्यासाठी हा प्रयत्न करतेस ना तू? खूप चांगला आहे. पण तुला सांगते बाळा, मला तुला हे खूप आधीच सांगायचं होतं. तो गायधनी इतका नीच माणूस होता. तुझ्या आईला वैदेही मामाला खूप छळलं त्याने. खूप त्रास दिला. बापाने आईला छळलं आणि मुलाने मुलीला वापरलं. किती या त्रासातनं तू गेलीस बाळा. किती सहन केलेस तू. झालं तुझं. नाही, मला तुला हे सांगायचंय की त्यावेळी त्या अनिकेतला मदत करणारी आसावरी अजूनही तुमच्या घरातच आहे. सावध राहा तिच्यापासून बाळा. म्हणजे अगं चांगुलपणा दाखवणारी नागिण आहे ती नागिण. कधी डसेल ना कळणार नाही तुम्हाला. कोणाचा जीव वगैरे जाईल ना, बळी जाईल कोणाचा. तुला कसं माहिती? मला सगळं माहितीये बाळा. ही माहिती काढली तुझ्यासाठी. तुझी काळजी आहे मला शालू म्हणून. आणि मला माहितीये वैदेहीवर तुझं किती प्रेम आहे. त्यासाठीच ही खटपट करून सगळी माहिती काढून घेतली. ऐक, माझं शांतपणे परत तुला एकदा सांगते. सावध राहा. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव. कितीही तुला राग आला तरी तिच्यावर हात उचलू नकोस. मला माहितीये तुला तिच्यावरती खूप राग येतोय. आतल्या गाठीची बाई आहे ती. सांभाळून राहा. तिच्यावर हात उचलू नकोस. रागावू नकोस. कंट्रोल कर. हा, मला माहिती आहे शालू तू आता गप्प बसणार नाही. वैदेहीवर खूप प्रेम आहे ना तुझं. आसावरीला शिक्षा देणारच तू. आणि आसावरी, तुला शिक्षा भोगावी लागणार. माझ्याशी गद्दारी केलीस ना, भोग तुझ्या कर्माची फळ. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.